फ्रेंड्स नमस्कार, माझ्या चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत तिळाची पोळी। आजच्या पोळीसाठी कूट तयार करताना ते कशा प्रकारे करायचं, खुसखुशीत तिळाची पोळी कशी बनवायची ते मी आज तुम्हाला रेसिपी मध्ये दाखवणार आहे। आपल्या पारंपरिक पद्धतीची साधी सोपी तिळाची पोळी आज आपण बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे गावरानी तीळ आहेत, असा तडतड आवाज येईपर्यंत मी छान भाजून घेतले या तिळाला। तीळ झालेत भाजून। आता मी ह्या वाटीने एक वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही कोणत्याही वाटीने घ्या, गव्हाचं पीठ एक वाटी घेतले आणि अर्धी वाटी मैदा घालणार आहे मी। तुम्ही मैद्याऐवजी बेसन पीठ सुद्धा घालू शकता। एक दोन चमचे बेसन पीठ घालायचं। बाइंडिंग छान येतं पोळीला आपल्या। थोडस तेल घातले मी एक दोन चमचे। चवीप्रमाणे एक चिमूटभर मीठ घातले। तुम्हाला किती पोळ्या बनवायच्या त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। हे मिक्स करून घेऊयात आपण। प्रमाण तुम्ही दोन वाटी गव्हाचं पीठ किंवा एक वाटी मैदा असंही घेऊ शकता, किंवा एक वाटी मैदा एक वाटी गव्हाचं पीठ असंही घेऊ शकता, किंवा अखंड गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा एक दोन चमचे बेसन पीठ घालून तुम्ही अशा प्रकारे मळून घेऊ शकता। त्याला मळून घेऊया आपण चांगलं। किंवा पुरणपोळीच्या पिठासारखंही चालतं, तुम्हाला कोणतं सोपं जातं तसं मळून घ्या तुम्ही। तेल लावले थोडस हाताने। अशा प्रकारे मळले मी पीठ। मी आता हे असं झाकून ठेवून देते ह्याला। मी आता हा अंडा एका बाउल मध्ये ठेवून ह्याच्यावरती झाकण ठेवून देते मी, असंच आपलं तिळाचं कूट तयार करेपर्यंत। गूळ आहे बारीक चिरून घेतलाय। गॅसवरती कढई ठेवली मी। कढईमध्ये हा गूळ घालते। पाव किलो तिळासाठी पाव किलो गूळ आहे। आता याच्यामध्ये थोडस पाणी घालूया। एक चमचाभर पाणी घातलं मी फक्त। ह्याचा पाक बनवूया। गूळ वितळलेला आहे बघा। आपण तिळाच्या लाडूला ज्या प्रकारे पाक बनवला होता तशा प्रकारे बनवूयात आपण। एखादा मिनिटभर फक्त उकळी शिजू देऊयात थोडस गुळाला। फक्त एक मिनिटभर शिजू दिले मी। आता हे तीळ घालते आणि लगेच गॅस बंद करून टाकते। गॅस मी बंद केलाय। ह्याला खाली उतरून घेते। आता मी ह्याला छान थंड होऊ देते। हे थंड झालं की आळून बसेल, मग आपण ह्याला मिक्सरमध्ये फिरवणार आहोत मिक्सरच्या वाण्यावर टाकून। खूप छान होतात तिळगुळाच्या पोळ्या। साखर वापरण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे गुळ वापरून तिळाच्या पोळ्या बनवा ह्या वेळेस। हे बघा किती छान झालेलं आहे। हे मस्त हडकलेलं आहे बघा छान। ज्यावरून मला माझं लहानपण आठवलंय। माझी आई असेच तीळ भाजून गुळ मिक्स करून असं हे अशा प्रकारचा हडकू घालायला ठेवत होती आणि मला हे खायला खूपच आवडायचं म्हणून आम्ही खात होतो। ते लपून लपून खायचं ते। आता हे आपण मिक्सरमधून काढूयात। माझी आई अशाच पद्धतीने करते तिळाच्या पोळ्या गुळ मिक्स करूनच। कोणी कोणी साखर ऍड करते याच्यामध्ये, कारण तिला तीळ आणि गुळाचंच महत्व जास्त असल्यामुळे तिळगुळाच्याच पोळ्या हमखास कराव्यात, तिळगुळाच्याच पोळ्या बनवाव्या। आता मी ह्याला फिरून घेते। हे बघा हे अशा प्रकारे बारीक झालेलं आहे। मस्त बारीक झालंय बघा। पोळी लाटताना हे इजी असं भरायला पण सोपं जाणार आहे। आपल्याला बिलकुल कोरडं झालेलं नाही। छान होतात पोळ्या अशा प्रकारे। मी सगळे तीळ काढून घेते मिक्सरमध्ये।
हे बघा अशा प्रकारे मस्त आपलं सगळं तिळाचं कूट तयार आहे. माझी आई आमच्या लहानपणी मी पाहत होते याला उखळामध्ये कुटायची. उखळामध्ये ते तीळ आपण मिक्सरमधून आता फिरवले तसं उखळामध्ये कुटून घ्यायची. मी ह्याचे लाडू सुद्धा अशा प्रकारचे वळू शकता. हे बघा असे लाडू सुद्धा वळून घेऊ शकता छोटे छोटे. पीठ आपलं छानपैकी मुरलेलं आहे मस्त मुरलंय अशा प्रकारचं आहे बघा. आता आपण हे एवढं पीठ घेते. ह्याला मी गव्हाच्या पिठामध्ये थोडस घोळून घेते म्हणजे हाताला चिटकणार नाही आणि याची वाटी बनवून घ्यायची. अशी तुम्ही हाताने बनवणार नसाल तर लाटून पण बनवू शकता. आता मी आता हा गोळा असं थोडस हे करून हाताने असं बनवून घ्यायचं. वरून गव्हाचं पीठ लावायचं. तुम्ही गव्हाचे पीठाऐवजी तांदळाचं पीठ पण वापरू शकता. आता मी ह्याला लाटून घेते हलक्या हाताने लाटून. आता आपण तव्यावर टाकूयात. तुम्ही तेलाने किंवा तुपाने भाजून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आहे. तेल तूप लावून भाजून घेऊ शकता. ही पोळी पलटवते मी आता हिला. कुठेच पोळी फुटलेली नाही मस्त फुगत पण आहे बघा. एकदम खरपूस भाजून घ्यायची छान. कुठेच फुटलेली नाही पोळी मस्त झाली. मी ह्या ट्रेवरती थोडासा बटर पेपर ठेवून घेतलाय आणि एकावर एक ठेवणार नाही इथे पोळ्या अशा पसरून ठेवणार आहेत म्हणून मी ट्रे घेतलाय. आता दुसरी पोळी बनवून घेते मी. बेसन घातल्यावर पण पोळी फुटत नाही छान होत. आणि हा उंडा तयार करताना असं दाबत दाबत म्हणजे आतमधलं सारण असं बारीक होऊन सगळीकडे पसरेल असं हे करा. असं सारण बनवल्यामुळे पोळ्या फुटत नाही. कोरडं सारण बनवलं तर पोळ्या फुटायची भीती असते म्हणजे फुटतातच हमखास फुटतातच पोळ्या. त्याच्यामुळे अशा प्रकारचं सारण बनवा पोळी बिलकुल फुटणारच नाही. बघा कसही किती फास्ट लाटा कसही लाटा पोळी फुटतच नाही. अशा प्रकारे माझ्या सगळ्या पोळ्या बनवून झालेल्या आहेत तिळाच्या. खूप मस्त झाल्यात बघा पोळ्या. आणि तिळाचं सारण बघा सगळीकडे पसरलेलं आहे पोळीमध्ये. लाटायला खूपच सोप्या जातात ह्या पोळ्या. फुटण्याची भीती नसते काहीच नसते अशा प्रकारे जर तिळाचं तुम्ही सारण बनवलं तर. माझी ही आजची रेसिपी पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप सगळ्यांचे धन्यवाद. आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. माझी रेसिपी आवडली असेल तर गोड गोड कमेंट करून पण सांगायला विसरू नका. आणि तुमच्या कमेंटमुळेच तुम्ही कमेंट केल्यास मला खूप छान प्रोत्साहन मिळेल. मलाही चांगलं वाटेल म्हणजे माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत आहेत की नाही कशा वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा जा मैत्रिणींनो. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. या पुढच्या रेसिपीमध्ये
तोपर्यंत मस्त खा, घरचं खा आणि आरोग्यदायी खा. भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपी सह. तोपर्यंत बाय बाय.